नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के सांगली के बिटा खानापुर में नगर परिषद और बलवत कॉलेज का उपक्रम। बिटा नगरी में वंदनीय मान्यवरों के पुतलों की और उनके परिसर में साफ सफाई का उपक्रम चलाया। बलवंत कॉलेज के विद्यार्थी और शिक्षक और बिटा नगर परिषद के आरोग्य अधिकारी और मान्यवरों ने इस स्वच्छता अभियान में शामिल होकर बिटा नगरी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और शिवाजी महाराज और यशवंत राव चव्हाण और क्रांति सिंह नाना पाटिल और सभी मान्यवरों के पुतलों की और उनके परिसर की साफ सफाई का उपक्रम चलाया गया। इस अवसर पर शिक्षक और विद्यार्थियों ने अपना अपना मार्गदर्शन किया गया और इसी प्रकार ऐसे उपक्रम आगे भी चलाया जाएगा की घोषणा देकर इसका समापन किया। बिटा खानापुर संवाददाता दिलीप सुखदेव गायकवाड़ा की रिपोर्ट। बिटा नगर परिषद बिटा व बलवंत कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पांतर्गत त्यांची स्वच्छता मोहीम, पुतळ्यांची स्वच्छता आणि त्यांची मोहीम या अंतर्गत आपण बिटा शहरामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलेले आहे आणि त्यामध्ये सर्व या ठिकाणी सिनियर कॉलेज बळवंत कॉलेज बिटा व महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येथे स्वच्छता पुतळ्यांची स्वच्छता या ठिकाणी केलेली आहे। कॉलेजची विद्यार्थिनी, आज आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे येथे स्वच्छता केली व येथील सर्व मुली व मुलांनी सहभाग घेतला, याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि माझे वसुंधरा अभियान 3.0 या अभियानाअंतर्गत बिटा नगर परिषद विटा आणि बळवंत महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण रिस्पेक्ट ऑफ फ्रीडम फायटर या कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक आणि त्या परिसरातील स्वच्छता श्रमदानासाठी आपण जमलेलो होतो। तर आपण बघतोय की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बऱ्याच स्वातंत्र्यवीरांनी त्यांचं योगदान दिलं आणि त्याच योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आज स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं। तर सर्वच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या स्वच्छता अभियानात स्वच्छता केलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार। आणि इथून पुढे आपल्या विटा शहराला निरंतर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी मी आशा ठेवते। जय हिंद, जय भारत।